अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथे रामराज्य दुर्गोत्सव मंडळात विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे। विशेष म्हणजे दुर्गोत्सव मंडळात तरुणांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग असून या मंडळात नवरात्रीचे 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत। त्यात संगीत खुर्ची, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गरबा, दांडिया, त्याचबरोबर महिलांसाठी आणि बालकांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत। रामराज्य दुर्गोत्सव मंडळात सकाळ संध्याकाळ भक्तिमय वातावरणात मातेची आरती पार पडत असून या मंडळातील मातेच्या 3rd माळ्याच्या आरतीचा मान जामनेर नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बावसकर यांना देण्यात आला होता। मंडळातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठ्या उत्साहात महेंद्र बावसकर यांचे स्वागत करत महेंद्र बावसकर यांच्या हस्ते मातेची आरती संपन्न झाली। यावेळी मंडळाच्या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Yeah.
नमस्कार, आपणाला आहोत जामनेर तालुक्यातील केकतनी बरा या गावी रामराज्य ग्रुप या मंडळामध्ये आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत. या ठिकाणी नुकतीच दुर्गा मातेची आरती ही पार पडलेली आहे. तर या ठिकाणी रामराज्य ग्रुपमधील ग्रुपमधील महिलांनी या ठिकाणी उत्कृष्ट अशी सुंदर आरती या ठिकाणी म्हणून दाखवली आहे. तर आपल्यासोबत रामराज्य ग्रुपच्या काही कार्यकर्त्या ह्या उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या भक्तिमय प्रतिक्रिया या जाणून घेणार आहोत. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दुर्गा माता बसवता रामराज्य ग्रुप अगदी शांततेत सगळा कार्यक्रम पार पडत असतो. कोणत्याही गोष्टीचे इथे भांडणं तंटे काहीच होत नसतं. अगदी एकोप्यानं हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पार पडत असतो. आम्ही आता 4 वर्षापासून स्थापित केलेली आहे. राम मंदिर झालेलं आहे तेव्हापासून केलेलं आहे. अतिशय आनंदानं कार्यक्रम पार पाडतो आमच्या इथं. आणि म्हणजे सगळ्या महिला एकत्र येतात, सगळे असे कार्यक्रम वगैरे मुलींचे बायांचे वगैरे एकदम छान असे आनंदमय होऊन जातो. 9 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम राबवत असता तुम्ही 9 दिवसामध्ये? हे दांडिया वगैरे मुलींचे खेळ घेतो, काही मुलांचे असे सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर होतात, संगीत खुर्ची वगैरे, रांगोळी स्पर्धा. म्हणजे या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांचा जास्त सहभाग असतो? हो, महिलांचा भरपूर राहतो. काय वाटतं मग तुम्हाला 9 दिवसामध्ये सगळे कार्यक्रम राबवत असताना? अतिशय एकदम आनंदी वातावरण होतं. आणि एकदम म्हणजे आदिशक्ती माता एकदम आपल्या स्त्री महिलांना भरपूर शक्ती देते. आपल्यासोबत रामराज्य ग्रुपचे काही कार्यकर्ते हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या मंडळासंदर्भातील काही माहितीही जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी आमचे बंधू जामनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आदरणीय महेंद्र भाऊ यांचं रामराज्य ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ग्रुपच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून या उत्सव मोठ्या परंपरेने या ठिकाणी चालू आहे. या निमित्ताने या गावातील सर्व तरुण मित्रमंडळ असतील, महिला मंडळ असतील, हे एकत्र येण्याचं काम या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे वर्षभर आमच्या मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल, गावामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची सिस्टीम असेल, इतर सार्वजनिक कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून घेत असतो. तसेच या मंदिराचं राम मंदिराच्या शेजारीच एक भव्यदिव्य असे 2 मंदिरं आम्ही या रामराज्य ग्रुपच्या माध्यमातून तसेच सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून उभारले आहेत. अशीच प्रेरणा आम्हाला या मंडळाच्या माध्यमातून किंवा आमचे सर्व बंधू यांच्या माध्यमातून मिळो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आमच्या विनंतीस मान देऊन आदरणीय महेंद्रदादा बावस्कर या ठिकाणी आले, त्यांचंसुद्धा या ठिकाणी ग्रुपच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. नवरात्र या शब्दाचा अर्थ नवरात्री. या 9 दिवसामध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची आराधना ही केली जाते. या रूपांना शक्ती तसेच ऊर्जाच्या देवता मानल्या जातात. आज नवरात्राची तिसरी माळ आहे. या तिसऱ्या माळेला केकतनी बरा या गावामध्ये रामराज्य ग्रुपमध्ये आजच्या आरतीचे मानकरी जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर यांच्या हस्ते या ठिकाणी आरती ही पार पडलेल्या आहेत. या आरतीला केकतनी वरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून आला. या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे 9 दिवस या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम हे या ठिकाणी राबवत असतात. कॅमेरामन विलास ढाकरेसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, केकतनी वरा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससह www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.